गणपति बप्पा मौर्य, मंगल मूर्ति मौर्य। गणपती बाप्पा आपल्या घरी आलेत तर त्यांच्यासाठी छान छान अगदी गोड गोड रेसिपी आपण खमंग अशा बनवतोय। पहिला आपला काजू मोदक झाला, आज आपण उकडीचे कोकणातले खास आपण मोदक बनवणार आहे तांदळाचे, ते पण छान पैकी आणि ते पण उकडीचे मोदक। अच्छा, हा, त्याच्यासाठी आपण लागणारा साहित्य बघूया प्रथमेश। हे आहे तांदळाचे पीठ, वाटीवर आहे, गूळ आहे आणि खास म्हणजे नारळ। नारळ, हा, नारळ किसून घेतलाय, एक पूर्ण एक आहे। ही वेलची आहे, वेलची, पाणी आहे आणि हे तूप आहे। तूप लागेल तेवढं घ्यायचं तूप। साहित्याला आपण बघितलं, आता आपण कृतीकडे वळूया। कृतीकडे, हा, गॅस मी चालू करते आणि त्याच्यावरती भांडं ठेवले। पहिली कृती मधला प्रकार म्हणजे पाणी उकळत ठेवायचं। अच्छा, हे ग्लास भरून मी पाणी घेतलंय। ओके, ते पाणी उकळून आलं की त्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ आहे आणि ते खास तांदळाचं पीठ म्हणजे गावठी तांदूळ आहे। अच्छा, हा, ते पण रत्नागिरी आणलेले, आपण नेहमीच बोलतो ते आपल्याकडे तेच असतं। आणि हे पाणी उकळलं की त्यामध्ये आपण हे पीठ टाकूया आणि छान पैकी फिरून घेऊया, उकळून घेऊया। त्यालाच म्हणतात उकडीचे मोदक। उकळत्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, तुपाचा थेंब टाकायचा, ओके, आणि पीठ टाकायचं का। एकदम छान पैकी मिळून येते हे पीठ, प्रमाणच लगेच चांगलं की। आता हे थंड झालं की आपण मळून घेऊया। ओके, आपलं पीठ तयार आहे। गॅसवरती आपली ही छोटी कढई ठेवली मी आणि एक नारळेला एक नारळ आहे तो आपण किसून घेतलाय। सारण बनवण्यासाठी आपण तूप एक चमचा घेऊया। ओके, एक किंवा दोन चमचे घ्यायचं कारण ते मोदक मधून वाहता पण कामा नाही म्हणून प्रमाण असावं। आता याच्यामध्ये आपण हे किसलेले हे खोबरं आहे ते आपण तुपामध्ये टाकूया। आणि खोबरं टाकून झालं की त्याच्यामध्ये गूळ टाकूया। दोन्ही पण सेम प्रमाणात आहे ते। आता आपण वेलची टाकूया, वेलचीची पावडर भरपूर टाकली तरी पण खूप छान आहे। आता याच्यामध्ये मी ड्राय फ्रुट्स टाकणार नाहीये, ऑलरेडी मी काजूचे मोदक केले, गणपती बाप्पा खुश झाला असेल। आज आपण घरच्या काजूचे मोदक आणि हे स्पेशल मोदक आहेत ना नारळाचे, त्याच्यामध्ये काहीही मिक्स नाही करायचं, वेलची गूळ आणि खोबरं ते असं छानपैकी गरम करून घ्यायचं, परतून घ्यायचं, कारण मिक्स झालं की त्याला खाताना छान असा स्वाद येतो। डायरेक्ट पण आपण थंड थंड करू शकतो पण हे जे तुपामध्ये परतून घेतलेलं जे सारण आहे ते खूप चवदार आणखीन लागतं। याच्यामध्ये बरंच काही आपण काय टाकू शकतो। याच्यामध्ये छानपैकी भाजून झालं आहे, आता हा थंड झाला की आपण मोदक वळायला घेऊया। ओके, खूप शॉर्ट प्रोसेस आहे असं वाटतंय, असं वाटते, पण ते मोदक आपल्याला ते उकडीचे वळायचे ना त्याला जास्त टाइम लागतो। बरोबर, आणि आपल्याला म्हणजे बाप्पाला 21 मोदक अर्पण करायचे, त्याला वेळ थोडा लागणारच, त्याचंही साहित्य आपण बघतोय। ओके, चला तर मग आता हे आपण थंड व्हायला ठेवूया। साधारणतः किती वेळ थंड ठेवायचं आहे? हे थंड 5 मिनिट होईल। आता हे पीठ आहे, हे पीठ छान पैकी उकळून आले, ते मळून घेते आणि लगेच स्टार्ट मग अशी एक दाखवायचं राहून गेलं की आपण जेव्हा हे पाणी टाकून उकळून घेतलं होतं तेव्हा लगेच आपण झाकण ठेवून मग त्याला बाजूला गॅसवर काढून ठेवलं होतं, म्हणजे वाफेमध्ये पूर्ण हे उकळून चांगलं येण्यासाठी।
ओके आता ही आपण मळून घेऊ पीठ. ओके छानपैकी ताटामध्ये उकडून झालेले पीठ छानपैकी मी मळून घेते आता. छान मळून झालं प्रथमेश की ते मोदक पण छान त्याला आकार पण छान येतो आणि पटापट वळले पण जातात. तरी आपण छानपैकी वळून हे मळून घेऊया आणि मळून झाले की मोदक करूया आपण. त्याच्यामध्ये सारण करायचं आणि छानपैकी आकार द्यायचा मोदकांचा. झालं आपलं तयारी. हे अशा प्रकारे आपण मस्तपैकी सारण त्या त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि हळू छोट्या छोट्या त्याच्या पाकळ्या बनवायच्या. त्याच्या पूर्ण पाकळ्या झाल्या की मग त्याला ॲडजस्ट करत करत त्याच्या सगळ्या पाकळ्या एकत्र करायला घ्यायच्या. खूप मोठी प्रोसेस आहे ही खरं तर आणि ही डेलिकेट प्रोसेस आहे ॲक्च्युली. तसं बघायला गेलं तर या पाकळ्या बनवणं आणि मग नंतर त्याच्या आतलं सारण तसंच आत ठेवून एक आहे असं दाबून त्यांना नंतर असं एकत्रित करणं, अरे बाप रे मम्मी जबरदस्त आहे काय तर. असा अशा प्रकारे सगळे आता आपण पाकळ्या एकत्र घेणार आहे. अरे बाप रे फार डेलिकेट आहे गं. ते खूप हलक्या हाताने करावं लागत असेल ना हे. अरे बाप रे असं जर मी करायला गेलो तर आय एम नॉट शुअर मोदकाच्या ऐवजी लाडू व्हायचा. मोदक नाही होणार. तर अशा पद्धतीने आपले मोदक उकडीचे तयार आहेत वळून. आणि याच्यानंतर प्रथमेश आपण हेच मोदक आपण उकडीच्या पात्रामध्ये उकडायला ठेवणार आहे आणि ते मग उकळून झाले की मग आपण बाप्पाला नैवेद्य त्याचाच दाखवूया. चला तर आपण उकडायला ठेवूया मोदक. हे आता मोदक अग्नि परीक्षा देणार आहे. हे आपले मग वाफून निघणार आहेत. खाली चिटकू नये म्हणून तेल लावायचं खाली. ओके स्पेशल म्हणजे ही पद्धत तुझी आहे ना का मम्मी अशी उकडायची. उकडायचं लोकांचं काय काय. आता म्हणजे मी माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्याची बायको कशी बनवत होती उकडत होती तर आपले इडलीचं भांड होत तिच्याकडे त्याच्यात तिने बनवायला सुरुवात केलं होतं. त्याच्यामध्ये पण चालत. आणि मी ते अजून एक आईच्या हातचा नावाची एक वेबसिरीज आहे ती पण बघत. त्याच्यामध्ये शास्त्र असत ते त्याचं एक कॅरेक्टर आहे त्याचा तिची आई बनवती. त्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी स्पेशल मोदकांचं एक भांड आणलं होतं उकडायचं. ते मोदक पात्र भेटत. भेटत का असं मोदक पात्र भेटत. पूर्वापार चालत आलेली पद्धती आहे. मोदकची चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये छानपैकी मोदक उकडून घ्यायचे. आणि हे काय 12 महिने आपण केव्हा तरी संकष्ट चतुर्थीला वगैरे आपण मोदक करतो त्यासाठी स्पेशल भांड घ्यायची गरज नाहीये. जर म्हणजे तुम्हाला आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो. पण नाही म्हणजे माझं काय मत आहे की असं जर भांड घेणारे लोक फक्त जे हाडाचे पुणेकर सदाशिव पेठेत सापडतात त्यांच्याकडे जायला. आता बघ किती सुंदर दिसत आपले मोदक छानपैकी. मस्त आकार पण छान आलाय. खूप छान दिसत आहे. आपले सगळे मोदक असे क्यूट दिसत आहेत. आता हा पहिला सेट आहे ना मोदकांचा. पहिला सेट आहे हा. आपण आता उकडून घेऊया. ओके त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी आपले मोदक तयार होते. ओके चला झाकण ठेवूया. 5 मिनिटांसाठी आपण यांची वाट बघूया. आपले मोदक बघूया. ओके बात मस्त का. बापरे हे अशा मोदक वरती गरम गरम तूप टाकून खाल्यावर किती मस्त लागते. तर चला आता आपण हे मोदक 21 मोदक आपण आता गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवूया आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपण अटॅक करूया.
आपले मोदक उकडून तयार आहेत आता आणि 21 मोदक आपले गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून आपण दाखवणार आहोत. तर प्रथमेश आता तू छान पैकी तुला काय बोलायचं असेल तर तू बोलू शकतो. नाही मला महत्वाचं काय वाटतं माहिती का मम्मी, एवढे सगळं सेट लावले हा सगळ्यात शेवटचा एकच वरती मोदक ठेवलेला. तू नेहमी एकच वरती जातो मुकुटासारखा तो मोदक दिसतोय. मस्त छान प्लेसमेंट छान झालेली सगळ्या मोदकांची आणि खूप सुंदर हे मोदक दिसत आहेत. आणि आजचा हा जो एपिसोड आहे गणपती स्पेशल मोदकांचा तो आता इथे आपण छानपैकी पूर्ण करूयात. आणि जे पण व्ह्यूअर्स हा व्हिडिओ बघत असतील नक्कीच तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी आता जे गणपती उत्सव चालू आहे तिथे तुम्ही ट्राय करा, बनवा, गणपती बाप्पाला तो नैवेद्य पण द्या, तुम्ही पण आनंदित राहा. आणि आमच्या या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला अशा अजून रेसिपीज पाहायच्या असतील तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.